विधानसभा चुनाव को लेकर नेताओं की सभाएं और दौरे मोर्चे शुरू हो गए हैं। इस पृष्ठभूमि में भंडारा के लाखनी तालुका में प्रमुख अन्य कार्यकर्ताओं ने परिणय फुके के नेतृत्व में अजित पवार के समूह के कार्यकर्ताओं के प्रति नाराजगी दर्शाते हुए भाजपा में प्रवेश किया। विवेक चोपराम गिरीपंजे ओरा येथील रहिवासी आणि गेल्या अनेक 20 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो। तिथं अनेक पदं भूषवली आहेत। आजच्या परिस्थितीला जेव्हा पक्ष विभागायचा होता त्यावेळेस मी तालुका उपाध्यक्षाची लाखणी ही जबाबदारी पार पाडत होतो। त्यानंतर मी पक्षफुटीनंतर शरद पवार साहेबांच्या गटामध्ये कार्यरत होतो आणि तिथं ओबीसी सेल तालुका अध्यक्षाची जबाबदारी मी आतापर्यंत सांभाळत होतो। मला एवढंच वाईट वाटलं की ज्या नेत्यासाठी आमची जी निष्ठा होती, आम्ही ज्याला ते दैवत मानत होतो, त्यांची निष्ठाची डडमडली आणि आमचं मन कुठंतरी कलुषित झालं आणि ते आपल्या निष्ठेला कुठंतरी त्याला ह्या देऊ शकले, न्याय देऊ शकले नाही। म्हणून आम्ही आता यापुढं बीजेपीत भारतीय जनता पार्टीत जाण्याचा मार्ग आज निवडला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालो। त्यानंतर त्याच निष्ठेनं जी निष्ठा आमची अगोदर राष्ट्रवादीची होती त्याच्यापेक्षा जास्त निष्ठा आता आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये राहू आणि आपला पक्ष कसा बळकट होईल याचा पुन्हा प्रयत्न करू आणि मेहनत करू।